नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहताय जय महाराष्ट्र. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नावाला विरोध वाढत होता आणि तसंच त्यांना धमकीचे निनावी फोन सुद्धा येत आहेत. यावर फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सहिष्णुता ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळे मला विरोध करणारे सुद्धा माझे हिंदू बांधव आहेत असं त्यांनी म्हटलंय. संतांची भूमी आहे, संत अतिशय सहनशील आणि सहिष्णू होते, आपली भारतीय परंपरा देखील सहिष्णू आहे आणि आपली भारतीय मानसिकता सर्व समावेशक आहे. नाहीतर प्रत्येक मला गेले 2 दिवस येत आहे, कारण एवढे लोक ते भेटायला येतात, त्याच्यापैकी 75% म्हणजे हिंदू आणि मुसलमान मित्र येत असतात. आणि हे खरं हिंदुत्व आहे, समावेश सगळ्यांना करणं आणि स्वागतशील असणं हे मी अनुभवलेलं आहे. मग मला कधीच हिंदू धर्माबद्दल काही वाटलेलं उलट माझे अनेक मित्र हिंदू धर्मामध्ये आहे आणि हिंदू विनोबाने सांगितल्यामुळे तो सगळ्यांचा बंधू. उस्मानाबाद इथे होत असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांची निवड केल्यानं मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना निनावी फोनद्वारे धमक्या येत आहेत. फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांची निवड रद्द करा, ते ख्रिश्चन आहेत, अन्यथा तुम्हाला बघून घेऊ असे फोन येत आहेत. SMSद्वारेही धमक्या दिल्या जातात. याच विषयावरती कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके. जानेवारीमध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आणि त्यामुळेच मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना धमकीचे फोन येतात. नेमकं हे काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तुम्हाला जे कालपासून फोन येतात नेमकं काय विषय आहे, याचं मग कारण काय? घाईघाईनं धमकीचे म्हणणं हे कितपत बरोबर याचा तर थोडा सगळा विचार करायला पाहिजे. तुम्ही लोकांनी विचारताना फादर यांची अध्यक्षपदी निवड साहित्य महामंडळानं विचारपूर्वक केलेली आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक प्रवाह नवे आधीपासूनही होते, त्यात काही लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे राहून गेले बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे, असे पुढेही सुटू नये अशी महामंडळाची भूमिका आहे आणि म्हणून महामंडळानं विचारपूर्वक फादर डिब्रेटो फ्रान्सिस डिब्रेटो यांची 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड केलेली आहे, ती विचारपूर्वक केलेली आहे. काही लोकांना ही निवड आवडलेली नाही आहे आणि ते माझ्याशी फोनवर जे बोलत आहेत कालपासून, काही फोन मी घेतले, जवळजवळ 25-30 फोन घेतले, 25-30 लोकांशी मी बोललो शांतपणानं, तेही शांतपणानं बोलले. दुसऱ्याच्या मताचा आदर करायला पाहिजे, त्यांचं मत जे त्याचा आदर करायला पाहिजे अशा प्रकारे त्यांच्याशी त्यांना मी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकून ते बोला, मी ऐकून घेतो आणि माझं म्हणणं तुम्हाला सांगतो हे त्यांना सांगितलं. तर माझ्या असं लक्षात आलं ते बोलत असताना की ते फादरकडे मराठी साहित्यिक म्हणून मराठी भाषिक म्हणून पाहतच नाही, ते ख्रिश्चन म्हणूनच पाहतात आणि ख्रिश्चन म्हणून पाहत असल्यामुळे हे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून ते मला फोन करतायत आणि अध्यक्षपदला असं सांगतायत. कालपासून जे फोन येतात त्यांचा नेमका सार काय, त्यांची काय मागणी येते की नेमकं अध्यक्ष का बदलावं? नाही, त्यांना ख्रिश्चन अध्यक्ष नको, याच्या पलीकडे दुसरं कुठलंही कारण मला त्याच्यामध्ये दिसत नाही. काल पुण्यामधून देखील या अध्यक्षांच्या नावाला विरोध झाला होता. नेमकी कुठली मानसिकता आहे की दरवेळेस संमेलन आलं की असा काहीतरी वाद निर्माण करतात आणि अध्यक्षपदावरून वाद निर्माण होतो? वाद साहित्य महामंडळ निर्माण करत नाही. वाद ज्यांचे कोणाचे हितसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध असतात, ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा पद्धतीचे लोक करतात आणि महामंडळाला त्यात ओढण्याचा प्रयत्न करतात असं मला स्वतःला वाटतं. महामंडळानं याच्यामध्ये कुठंही काही चूक केलेली नाही. तुम्ही आत्ता बोलताना म्हणलात की जे ज्यांचे कोणाचे हितसंबंध यात गुंतले असतील असेच लोक याला नावाला विरोध करतात, नेमकं तुम्हाला काय वाटतं की काय ह्यांचे हितसंबंध गुंतले असतील जे काही नावाला विरोध करतात? ते मला नाही सांगता येणार, पण त्याच्याशिवाय ते मध्ये पडलेलेच नाही ना. काहीतरी त्यांचा हितसंबंध असल्याशिवाय ते मध्ये पडलेलेच नाही असा अर्थ आपल्याला काढता येतो. आणि त्यांच्याकडे जर त्यांनी मराठी भाषिक आणि मराठी साहित्यिक म्हणून पाहिलं तर हा प्रश्न उपस्थित होणार नाही, त्या नजरेनं ते पाहत नाही, ते फक्त त्यांच्याकडे ख्रिश्चन म्हणून पाहतात.
ख्रिश्चन म्हणून पाहणं त्यांनी जर सोडलं तर हा प्रश्न शिल्लक राहणार नाही. ही जी निवड आहे याकडे साहित्यिक म्हणून पाहा तुम्ही, ख्रिश्चन म्हणून याकडे पाहू नका असं थाली पटेल यांचं म्हणणं आहे. कॅमेरापर्सन अप्पासाहेब मुरुंग, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. यावर माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी टीका केलेली आहे. दिब्रेटोंच्या निवडीला होणारा हा विरोध धर्मांध शक्तींचा आहे. दिब्रेटोंचं साहित्य खूप मोठं आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करताना महामंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होत आहेत असं म्हणतानाच साहित्याला धर्म नसतो आणि त्यामुळे हा वाद घालणंच चुकीचं असल्याचं मत सबनीसांनी व्यक्त केलंय. यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केलेली जी आहे ती ख्रिश्चन लोकांनी केलेली नाही. मराठी संस्कृती जपणाऱ्या अशा अभ्यासपूर्ण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 19 सदस्यांनी एकमतानं फादर दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केलेली आहे. आणि या महामंडळामध्ये एकही ख्रिश्चन नाही, सर्व हिंदू आहेत, बहुसंख्य ब्राह्मण आहेत. त्यामध्ये उषाताई तांबे आहेत, विद्या देवधर आहेत, अरुणा ढेरे आहेत, मिलिंद जोशी आहे, ठाले पाटील, दादा गोरे, भालचंद्र शिंदे असे अनेक मंडळी यामध्ये काम करतात. आणि ही संस्कृती आणि साहित्याचे जाणकार अशा प्रकारचे आहेत. आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता जर एकमतानं दिब्रिटोंची निवड झाली असेल तर त्यांच्या शहाणपणाबद्दल आणि त्यांच्या संस्कृती निष्ठेबद्दलच्या शंका व्यक्त करणं हे शोभणारं नाही. ज्या विश्व हिंदू परिषदेचे किंवा दुसऱ्या संघटनेची मंडळी फादर दिब्रिटो यांच्या नावाला विरोध करतायत तो विरोध फादर दिब्रिटोपेक्षा महामंडळाच्या एकात्म भूमिकेला आणि त्या निर्णयाला विरोध जास्त होतो असं मला दिसतं. याचं कारण फादर दिब्रिटो हे फादर आहेत हा एक वास्तवतेचा भाग आहे, पण ते मराठी लेखक आहेत. आणि फादर स्टीपनपासून ते फादर दिब्रिटोपर्यंत आलेली येशू ख्रिस्ताच्या प्रेरणेची ही संबंध परंपरा ही करुणावादी आहे, मानवतावादी आहे, समतावादी आहे. अशा प्रकारे ज्या येशू ख्रिस्तानं शत्रूवर प्रेम करा म्हणून जगाला सांगितलं त्या येशू ख्रिस्ताच्या फादर दिब्रिटोच्या संदर्भात शत्रू मानणं त्यांना आणि त्यांना विरोध करणं हे सांस्कृतिक लोकशाहीला घातक आहे. आणि मी याला सांस्कृतिक पाप मानतो. कारण साहित्याला कुठलाही धर्म नसतो. संविधानाला जसा धर्म नाही तसा साहित्याचा एक कुठलाही धर्म नाही. आणि म्हणून धर्म आणि साहित्य जोडून फादर दिब्रिटोंच्या निवडीची टीका टीकपट्टी करणं विचाराचं स्वातंत्र्य आहे. जरूर कोणी आक्षेप कोणी तक्रार जर केली तर त्याचं उत्तर देणं हे इतरांना भाग आहे, ते आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण त्याचा विचार करूया. पण एक स्टंटबाजी म्हणून किंवा एक धर्मांधता म्हणून किंवा आक्रमक धर्म म्हणून हे भाजपच्या राष्ट्रवादी भूमिका स्वीकारणाऱ्या सरकारला सुद्धा शोभणारं नाही. जे नरेंद्र मोदी सहिष्णू भूमिकेतून 370 कलमाचं रद्द करून काश्मीरला भारतामध्ये सामील करून घेतात हा उदार आणि अस्सल अशा प्रकारचा राष्ट्रवाद अशा प्रकारच्या संकुचित कर्मठ हिंदुत्ववादी लोकांच्या अशा मागणीमुळं आणि अशा कर्मठ हिंदुत्ववादामुळं ही राष्ट्रवादी भूमिका देशाची आणि भाजपची सुद्धा बदनाम होते आहे. आणि म्हणूनच फादर दिब्रिटो यांची ग्रंथसंपदा त्यांची आजपर्यंतची परधर्माबद्दलची सहानुभूतीची आणि सहिष्णू असणारी भूमिका हे जर लक्षात घेतलीत तर हा संबंध जो आक्षेप आहे तो बिनबुडाचा अत्यंत आंधळेपणातून अज्ञानातून किंवा धर्मांधपणातून तो निर्माण झालेला आहे. धर्माची श्रद्धा प्रत्येकालाच असावी पण ती अतिरेकी किंवा आक्रमक नसावी आणि आंधळी तर मुरीच असू नये. तर या विशेष बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर वादातला फादर या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्व सहमतीनं 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर त्यावर वाद निर्माण करणं आणि महामंडळाच्या लोकांना धमकी देणं हे दुर्दैव असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक वी सा जोग यांनी व्यक्त केलं. साधारणपणे साहित्य वर्तुळात फारशा परिचित नसलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य संमेलनाचं अध्यक्ष म्हणून निवड झाली
तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, परंतु मी मात्र या निवडीचं स्वागत करतो. एकतर त्यास त्या किंवा मोडीत निघालेल्या साहित्यिकांना अध्यक्षपद देण्यापेक्षा एक वेगळ्या धर्माचा माणूस या ठिकाणी अध्यक्ष होतो आहे, आणि त्यामुळे मराठी साहित्याची कक्षा क्षेत्र विस्तारलं जात आहे, यासाठी मी स्वागत करतो. फादरचे सगळ्या साहित्याचं मी समर्थन करणार नाही, परंतु त्यांनी मराठी भाषेची जी सेवा केलेली आहे ती खरोखरच महत्त्वाची आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी इतर कोणतेही प्रश्न येता कामा नाहीत असं मला वाटतं. जात पंथ धर्म याचा विचार न करता त्यांनी मराठी भाषेची सेवा केली आहे. एक ख्रिश्चन माणूस मराठी भाषेची सेवा करतो हे मला असं वाटतं लक्ष्मीबाई आणि रेव्हरंड नारायण मामण टिळक यांच्यानंतर हे अपवादाचंच उदाहरण मला स्वतःला वाटतं, म्हणून मी त्याचं स्वागत केलं. याहीपूर्वी म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की हा विषय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वादाचा विषय होऊ नये, पण दुर्दैवानं तो झालेला आहे. इतका झालेला आहे की धमकी देण्यातच मजल मारण्यात आलेली आहे. त्याचं वाईट वाटतं, कारण याहीपूर्वी धर्माचा आग्रहपूर्वक पाठपुरावा करणारे अनेक साहित्यिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले. तो विषय वेगळा आणि साहित्य संमेलनाचं साहित्यिक कर्तृत्व हा विषय वेगळा. मी म्हणतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या हिंदुत्ववादी विचारवंताला ज्यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला त्याला देखील साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद होण्यात कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. हे उदाहरण तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे, आणि म्हणून या निवडीचं स्वागत करणं आवश्यक आहे. आहे काही एक दोन नावं मला सुचतं, मी नावं घेणार नाही, पण एक दोन ज्येष्ठ लोक महानोरांसारखं नाव आहे आलं असं जास्त बरं वाटलं असं, पण हे झाले अध्यक्षाजवळ, त्यामुळे एक मराठी साहित्य क्षेत्राला एक नवा आयाम मिळेल आहे असं मला स्वतःला वाटतं. धमकी देणं हे अतिशय चुकीचं आहे, धमक्यांनी असे प्रश्न सुटत नाहीत. नाही ते तर योग्य नाहीच ना ठाले पाल, त्या काय शेवटी अध्यक्षांपेक्षा जे वृत्त आमच्या कानापर्यंत झिरपलं त्यावरून साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्यांनी ही बिनविरोध निवड केलेली आहे. एक ठाले पाटील यांना त्यासाठी जबाबदार धरणं योग्य नाही आहे, सर्वमतांत ती निवड झालेली आहे, आणि माझ्या मते ही निवड प्रक्रिया अतिशय चांगली आहे. एकमेकांच्या विरोधात उभं राहणं निवडणुका आहे याच्यापेक्षा ही प्रक्रिया अतिशय चांगली आहे, आणि म्हणून धमकीचा प्रकार हा निषेधार्ह आहे असं मला स्वतःला वाटतं. तर 93व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांचा पुणे मसाप शाखेकडून पहिला सत्कार होणार आहे, मात्र हा सत्कार पोलीस बंदोबस्तामध्ये होणार असून पुणे पोलिसांना त्यासंदर्भात पत्र देण्यात आलं असल्याचं पुणे मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितलं. तसंच विरोध करणाऱ्यांवरती बोलण्याचं त्यांनी टाळलं, तर साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांना विरोध करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. फार कुणीतरी एक दोन लोक करत असतील विरोध, मला वाटतं लोकांचा तसा विरोध नाही आहे, कारण फादर दिब्रेटो एक चांगले साहित्यिक आहेत. आता ते एक धार्मिक फादर आहेत, गुरु आहेत, हाही भाग खरा असला तरी मराठीवर प्रेम करणारी जी व्यक्ती असेल मग ती कोणत्याही धर्माची असो ती साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होते ही एक आनंदाची बाब आहे. यापूर्वी विमो पठाण ही सुद्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, आणि मराठी साहित्याला मराठी साहित्यिकांना धर्माचे निकष कुणी लावू नयेत. साहित्यिक हा मानवतेचा पुजारी असतो, त्याला मानवता धर्म महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी, आणि आपल्याला माहिती आहे की एक मनुष्य ख्रिश्चन आहे म्हणून त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. आणि फादर मॅचाडो हे ज्ञानेश्वरीचे चांगले अभ्यासक आहेत, तर फादर डाबरे हे तुकारामाचे चांगले अभ्यासक आहेत त्या ठिकाणी, आणि विरोध करणाऱ्यांसुद्धा इतका अभ्यास ज्ञानेश्वरीचा केला नसेल किंवा तुकारामाचा केलेला नसेल, तर तेव्हा ठीक आहे विरोधकांना 2-3 दिवस थोडीशी प्रसिद्धी मिळेल त्या ठिकाणी. पण त्यांचं जे मत आहे किंवा हे धर्मांतर वगैरे करतात, तर मग गेल्या 5 वर्ष तुमचं राज्य आहे, तुम्ही 5 वर्षात कोणती केस केली कुणावर की सक्तीचं धर्मांतर करतायत? तो अधिकार तुमच्याकडे आहे, तो कायदा तुमच्याकडे आहे, सक्तीचं धर्मांतर तर कुणीच करत नाही त्या ठिकाणी. केलं तर त्याला शिक्षा होऊ शकते, आणि मग अशी एखादी केस जर असेल तर ती त्यांनी दाखवली पाहिजे की असे केस आम्ही दाखल केलेली असं काही झालेलं आहे. अशा साहित्य एक तर वाद नसताना संमेलन 2 वर्ष घडतं आहे,
याबद्दल महामंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. खरं पाहिलं तर नवीन मुद्दा आता विषा मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात अजून मोठे साहित्यिक आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, पण मराठवाडा साहित्य परिषदेने सुद्धा स्वतःचा असा कुठलाही विचार न मांडता जो सगळ्यांना पसंत असेल असा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे, तर मराठवाडा साहित्य परिषदेचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. महामंडळ नाही वाद आता असं आहे, कुणाला तरी असं वाटलं की आपल्याला विरोध केला तर आपण जरा दोन दिवस हे होऊ शकतो त्या ठिकाणी, पण त्याला धार्मिक रंग देऊ नये. मला असं वाटतं की साहित्य साहित्य आहे. फादर स्टीफन्सने जे मराठीचं कौतुक केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्व आहे. आम्हाला पुस्तकात देवरण टिळकांची कविता होती, लक्ष्मीबाई टिळकांचे धडे होते, तर ते काही ख्रिश्चन म्हणून लोकांनी वाचले नाहीत, एक साहित्यिक म्हणूनच वाचलेले आहेत. कारण साहित्यिकाचा असा व्यक्तिगत कुठलाही धर्म नसतो, साहित्यिक म्हणून जेव्हा तो समोर असतो तेव्हा साहित्यिक म्हणूनच त्याचा विचार केला जातो, आणि दिब्रिटोनच्या बाबतीत तो केला गेलेला आहे. माझी विनंती ज्यांना जे विरोध करतात त्यांना की कृपया हे संमेलन अत्यंत आनंदाने पार पडू द्या. उलट निवडणुकीची प्रथा यांनी बंद केली हे खूप चांगली गोष्ट केली, त्याला आमचा विरोध होता. उलट आता सन्मानाने जे काही अध्यक्षपद दिलं जात आहे, एक नवीन प्रथा महामंडळाने सुरू केली, महामंडळाचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातली एकमेव अशी ही परंपरा आहे साहित्याची की भारतात कुठेही नाही, एवढे मराठी भाषेचं वैभव म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे. मला असं वाटतं की त्याचा आदर करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आणि महामंडळ हे स्वायत्त आहे, त्याच्यात कुणी धार्मिक अशी ढवळाढवळ करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. संमेलनाध्यक्षांचा पहिला सत्कार करण्याचा मान हा मातृसंस्था म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला आहे, आणि गेली अनेक वर्ष ही परंपरा पाळली जाते. या वर्षी समाज माध्यमातून जो काही द्वेषमूलक मजकूर पसरवला जातो आणि विशेषतः मी आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना अतिशय उर्मट उद्धट स्वरामध्ये बोलणारे फोन येत आहेत, पाहून घेऊ अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या जात आहेत. तर या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांना पत्र दिलेलं आहे आणि संरक्षण पुरवण्याची विनंती केलेली आहे. साहित्य संमेलन हे मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात अशी भावना ही समाज मनामध्ये आहे. जात पात पंथ धर्म सगळे भेद विसरून एकत्र येण्याचं साहित्य हे व्यासपीठ आहे, त्यामुळं संमेलनाध्यक्षांच्याकडे त्या भावनेतूनच आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. फादर फ्रान्सिस दी ब्रिटो हे असल मराठमोळ व्यक्तिमत्व आहे, मराठी समाज जीवन आणि संस्कृतीशी ते एकरूप झालेले आहे, ज्ञानोबा आणि तुकोबांशी त्यांचा अनुबंध आहे, आणि अशा फादर फ्रान्सिस दी ब्रिटो यांच्या निवडीचं स्वागत हे मराठी समाज मनाने करायला हवं. हा जो वाद निर्माण केलेला आहे, झाला असं म्हणणार नाही, निर्माण झाला आहे, तो मुद्दाम केलेला आहे आणि तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कारण साहित्य समाजाच्या अध्यक्षाची निवड महामंडळाच्या सर्व सदस्य एकत्र बसून केलेली आहे आणि फादर डिब्रिटो हे नाव अतिशय योग्य नाव आहे, कारण आपल्या भारतामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आहेत, आणि मराठी साहित्यामध्ये ख्रिश्चन साहित्याचा प्रभाव हा पहिल्यापासून आहे. फादर स्टीफन मराठीचं पहिलं साहित्य ग्रंथ रचला होता. बाबा पदमजी हे पहिले ख्रिश्चन कादंबरीकार होते. रेवरन टिळक हे धर्मांतरित ख्रिश्चन ह्यांनी खूप मोठं काव्य रचना केलं. लक्ष्मी टिळक त्यांच्या पत्नी होत्या. अशी परंपरा आहे. मध्यकाळात ही परंपरा थोडी लुप्त झाली होती, अलीकडे परत येतात ती रात आणि धुमारे फुटलेले आहेत. अनेक चांगले लेखक कवी पुढे आलेले आहेत. त्यामुळे या मराठीमध्ये ख्रिश्चन साहित्याला एक नवा आयाम देण्यासाठी ही निवड अत्यंत सार्थ आहे असं वाटतं. याला जो विरोध होत आहे, हा विरोध आपण पाहिला तो प्रामुख्यानं धार्मिक कारणा होत आहे. ते धर्मगुरू आहेत, फादर आहेत, आणि जुन्या काळी केव्हा तरी धर्मांतर ख्रिश्चन लोकांनी केलं असेल किंवा मुस्लिमांनी केलं असेल
इतिहास काळात ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तो काळ वेगळा होता, त्या सामंतशाही होती, साम्राज्यशाही होती, तेव्हा अनेक चुका खेळल्या. परंतु आज 21व्या शतकामध्ये जेव्हा संविधानिक मूल्यावर आपला देश चालतो, तेव्हा असे वाद हे निरर्थक आहेत. पुन्हा हा देश सेक्युलर आहे आणि ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व धर्मियांना समान स्थान आहे, समान नागरिकत्व आहे. त्यामुळे एका लेखकाला जो ख्रिश्चन आहे म्हणून विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्ह देखील आहे. आणि यातून आपण काय संदेश देत आहोत की आपण किती संकुचित होत चालले, संकीर्ण होत चाललेले आहोत. आणि हिंदू धर्माची विशालता आणि सहिष्णुता ह्याला आपण कुठेतरी नख लावत आहोत हे ह्या विरोध करणाऱ्या माणसाला लक्षात येत नाही, ही माझी खरी खंत आहे. आणि मनात हा राग देखील आहे. फादर डिपोटोचं जे लेखन जिने वाचलं असेल त्यांना लक्षात येईल की ते ललित लेखक आहेत आणि त्याचबरोबर त्यांची भूमिका नेहमी मानवतावादी राहिलेली आहे. आणि ते सर्व धर्माचा समन्वय आणि प्रत्येक धर्माचे चांगली तत्त्व आहेत, चांगले विचार आहेत, ते संगम करायचा प्रयत्न करत आहेत हे मला दिसून आलेलं आहे. गतवर्षी आळंदी संस्थानानं पसायदान संमेलन घेतलं होतं, विचार संमेलन, तेव्हा पसायदान आणि माझा धर्म असा एक परिसंवाद ठेवला होता. त्यात फादर हे मंदामी हे केलं आणि फादरनी ज्या पद्धतीनं पसायदान विवेचन केलं, तुकारामाच्याबद्दल आपण विवेचन केलं पाहता, ह्या माणसानं सर्व धर्म संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातून त्यांची समन्वयवादी जे दृष्टी आहे, सर्व धर्मामध्ये जे चांगले तत्त्व आहेत आणि धर्म ही एक चांगली शक्तीचा माणसाच्या उन्नतीसाठी नैतिक उन्नतीसाठी वापर करून घ्यावा, प्रचार करावा असं त्यांचे आहे. हा त्यांचा एक विशेष आहे. दुसरा विशेष म्हणजे ते खरे ॲक्टिव्हिस्ट आहेत. पर्यावरण हा त्यांचा ध्यास आहे. ते प्रत्यक्ष रस्त्यावरून कामही केलेलं आहे. वसई भागामध्ये जे पर्यावरणाची हानी करणारे काही तिथले कुविख्यात माणसं आहेत, त्यांच्या मोठा लढा दिलेला आहे. आज वसईचा जो हरित पट्टा जो शिल्लक आहे ते एक फार मोठं श्रेय फादरनं आहे हा भाग. आणि साहित्य आणि समाज ह्यात एक अद्वैत असतं. म्हणजे लेखकानं जे विचार मांडतो साहित्यातून तसे ते कृती पण केली पाहिजे. अशी परंपरे महाराष्ट्रात फार मोठी आहे. कुसुमाग्रज होते, वि स खांडेकर होते, ह्या परंपरेत फादर बसतात. त्यांचं लिखाण, त्यांचं संतत्व, त्यांचं सोजळपणा आणि त्यांचं निसर्गप्रेमाबद्दलचं प्रेम हे जसं त्यांच्या लेखनातून दिसतं तसं त्यांच्या कृतीतून दिसतं. म्हणून त्यांची निवड ही अतिशय सार्थ झालेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की अध्यक्षीय भाषणामध्ये ते एक नवा विचार देतील, जो विचार आजच्या धार्मिक उन्मळ्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आणि सर्व धर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता हा आजची काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते अत्यंत मूलगामी चिंतन व्यक्त करतील आणि त्यापूर्वी अनेक ठिकाणी बोलताना ते व्यक्त करतीलच ह्याची मला खात्री आहे. तर या विशेष बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथं थांबण्याची. मात्र तुम्ही पात्र आहात जय महाराष्ट्र.